न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या बरोबर आहे अभिनेता सुव्रत जोशी आणि आता आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आगा त्याच्या आगामी आणि त्यातही पहिल्या सिनेमाविषयी शिकारी विषय सुव्रत अजूनही लोकांच्या मनात सुजयची व्यक्तिरेखा आहे तुझ्या अमर फोटो स्टुडिओमधल्या भूमिकेला सुद्धा लोकांनी खूप छान दाद दिलेली आहे प्रत्येक भूमिकेला एक वेगळा तुझ्या व्यक्तिरेखेला लोकांनी दाद दिलेले पण आज म्हणजे तू शिकारी या सिनेमातून तुझ्या पहिल्या सिनेमातून तू एकदम वेगळ्या लुक मध्ये लोकांसमोर येणार आहेस तर मग काय सांगशील आधीच्या व्यक्तिरेखा आणि ही व्यक्तिरेखा मी हे याचं उत्तर देणंच पण उत्तर देण्याआधी मला एक गोष्टीचं या एका गोष्टीविषयी इथे बोलायला आवडेल की गेल्या आठवड्याभरात कठुआ आणि उन्नावमध्ये ज्या पद्धतीच्या घटना घडल्यात त्याची आपण आता फार गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे कारण एक पुरुष म्हणून मला असं वाटतं की आपण ज्या कृती करतो त्या कृतींचा किती भयंकर परिणाम आपण होत आहेत या समाजावर आपण किती हिंसक होत चाललो आहे याचं हे द्योतक आहे आणि इट्स हाय टाईम आपण हे सगळं थांबवायला पाहिजे या दुर्दैवाने केसमध्ये अडकलेले लोक हे फार अ, सत्ता असलेले आहेत सत्तेत फार वरच्या उद्यावर असलेले आहेत आणि हे फार दुःखाची गोष्ट आहे मी हे बोलण्याचं कारण म्हणजे शिकारी सिनेमा हा काही एका प्रमाणात अशाच एका विशिष्ट हुद्द्यांवर बसलेल्या माणसं माणसं जेव्हा स्त्रीचा तिच्या वल्नरेबिलिटीचा जेव्हा गैरफायदा घ्यायला लागतात तेव्हा काय होतं याविषयी पण भाष्य करतो म्हणजे शिकारी हा सिनेमा एका स्ट्रगलरची कथा मांडतो त्यात अनेक गोष्टी आहेत पण त्यातला एक ट्रॅक मी असं म्हणेन की स्ट्रगलरचा आहे आणि जी मुलगी स्ट्रगल करण्यासाठी चित्रपट सृष्टीत स्वतःच नाव कमवण्यासाठी इथे आले आणि एका अर्थाने मग तिचं काय होतं आणि सत्तेत असलेली माणसं कधी कधी त्याचा कसा गैरवापर घेतात करतात गैरफायदा घेतात या विषयी तसाच एक गैरफायदा घेणारा पुरुषाची माझी यात भूमिका आहे तुम्ही जर तुम्ही आतापर्यंत मला फारच गोड सालस भूमिकातून बघितलं जसं तू म्हणालीस तर ही पूर्णपणे इमेज ब्रेक करणारी भूमिका आहे आणि म्हणूनच मी ती घेतली पण मला असं वाटतं की हा विषय मला खूप आवडला आणि मला नेहमी असं वाटतं की मी uh, स्त्रीवर केलेल्या कुठल्याही हिंसेच्या विरोधात आहे hmm. तर मला असं वाटलं त्यावर भाष्य करणारा सिनेमा तर का आपण करू नये आणि मी तर uh, दुसऱ्या एका uh, विलनच्या भूमिकेतून uh, हे सगळं बघू शकतो सो या सो आय एम व्हेरी एक्सायटेड मला असं वाटतं लोकांनाही चित्रपट खूप आवडेल आणि हा तुझा पहिला सिनेमा त्याची एक्साइटमेंट अत्यंत आहे एक्साइटमेंट कारण मी म्हंटल तसं की पहिला सिनेमा तो इतक्या बोल्ड विषयावर आहे त्यामुळे ऑलरेडी आम्ही म्हणतोय की हिट वाढली आहे लोकांना धक्के बसतायत हादरे बसतायत पण ते चांगले हादरे आहेत आणि चांगले धक्के आहेत याचा आम्हाला आनंद आहे अतिशय एक्साइटमेंट आहे टेन्शन आहे नाटकात कसं असतं की एक प्रयोग तुम्ही केलात आणि त्यात थोडी गडबड झाली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाऊन तो प्रयोग आ, हिट करता येतात चुका सुधारता येतात पण आता चित्रपट बनलेला आहे त्यामुळे आता मी फक्त वाट बघतोय की तो कधी एकदा वीस एप्रिलला सगळ्या थिएटर्स मध्ये जाईल आणि तुम्ही प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद द्याल तू सगळ्याच व्यक्तिरेखानं प्रेक्षकांनी खूप छान दाद दिलेली आहे पण त्यामुळेच प्रेक्षकांना नेहमी उत्सुकता असते की सूरजचा पुढचा प्रोजेक्ट काय असणार आहे काय सांगशील नाही मला सांगायला हे बरं वाटतंय कारण मी जेव्हा अशा एक अत्यंत राकट आणि अशा काय म्हणतात त्याला छपरी आणि मुलींकडे अतिशय वासनेच्या नजरेने बघणारा पुरुष वगैरे असा अशा रूपात मला बघितल्यावर फिमेल फॅन्सना खूप मोठा धक्का बसला तर मला त्यांना सांगायला आवडेल की ही काय मी आ, या वर्षी माझी येणारी शेवटची फिल्म नाही आहे mm -hmm. मी अजूनही दोन फार मजेदार सिनेमे केलेत आणि mm -hmm. त्यातला एकतर पूर्ण रोमॅन्टिक हिरोची भूमिका आहे mm -hmm. सो डोंट वरी तुम्ही हा चित्रपटही बघा <laughs> आणि या वर्षात होपफुली तो दुसरा चित्रपटही रिलीज होईल त्यात तुम्हाला मी गोड परत रोमॅन्टिक अशा भूमिकेत बघायला okay, so सुब्रत आज तू आणखीन एक रोल लाईव्ह न्यूज बुलेटिन हे लाईव्ह न्यूज बुलेटिन करताना दुसरं की बरं झालं मी फिल्म मध्ये आलो कारण फिल्मच्या प्रमोशनच्या निमित्ताने का होईना पण मला इकडे येता आलं आणि न्यूज अँकरिंग करता आलं मी खूप नर्वस होतो आय होप मी तुम्हाला चांगल्या बातम्या दिल्या दिल्यास मला फार कौतुक वाटतं तुम्हाला न्यूज अँकरचं कारण खूप गोष्टी एकावेळी या स्टुडिओमध्ये घडत असतात अ आणि त्या सगळ्याशी त्या सगळ्यांना सामावून घेत तुम्ही फार छान पद्धतीने न्यूज देत असता ती एक वेगळी कला आहे आणि ती आज मला अनुभवायला मिळाली मला फार बरं वाटत यायला आवडत सुव्रत तू इथं आलास आमच्याबरोबर इतक्या छान दिलकुलास गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तू खरोखरच आज आमच्याबरोबर खरंच चांगल्या बातम्या सांगितल्या आहेत शेअर केलेल्या खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी शिकारी या सिनेमाच्या वाटचालीसाठी सुद्धा झी चोवीस तास करून तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद वीस एप्रिलला बघायला विसरू नका शिकारी तुमच्या जवळच्या चित्रपटात आणि याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथं समोर मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे